मला खूप आता मला सांगायचं तात्पर्य असं तर तुम्ही जर माझी गाडी बघितली तर माझ्या गाडीमध्ये 35 ते 36 ड्रेस आहेत. मी घरी कधी जाईल मलाच माहीत नाही. एक का सेवा करायची. माझा परिवार छोटा होता, आज माझा परिवार काय झालाय, मोठा झालाय, जबाबदारी वाढली. तर त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने जबाबदारी वाढली आहे त्याच पद्धतीने मी माझं काम करत आहे. मला कुठनंही आवाज येऊ द्या. तुमच्या तासगावामध्ये बोरगाव आहे, बोरगावमध्ये आपला शेवरच सैनिक आहे, त्याचा गहू काढण्यासाठी त्या ठिकाणी त्याचं मिशन जाऊन देत नव्हते. तासगावचा विषय आहे साहेब. तर मला शेवरच सैनिक साहेबांचा मला 4 वाजता फोन आला आणि त्या टायमाला आपलं ते हवामानाने हवामान अंदाज सांगितला होता की पाऊस होणार आहे. तर त्या साहेबाचा जीव तिळतिळ तुटतोय. साहेबांना मी सांगितलं की साहेब मी आज भरपूर लांब आहे. त्या टायमाला मी सोलापूरला होतो, मी तिथलं काम सोडलं, त्या ठिकाणी मी आलो. आल्यानंतर बघितलं तर जे विरोधक होते तिथनं मी शेण घेऊन जायची नाही, स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. मी त्यांना सांगितलं बाबा मी तुमचं पाया पडतो, आज आमचा शेवारा सैनिक कुठंही ड्युटीवर आहे. त्याची मला सांगा जर शेवारा सैनिकाच्या घरी जर अडीअडचणीत असेल तर तो त्या ठिकाणी काम करू शकतो का? कधी त्याची मानसिकता त्या ठिकाणी काम करण्याची नसणार आहे. मी त्यांची विनंती केली आणि त्यांनी सांगितलं की खरंच साहेब मी त्यांना विनंती केली, त्या माणसांच्या मी पाया पडलो. पाया पडल्यानंतर म्हणले साहेब तुम्ही कसे माणसं आहेत, हे कसे आहेत? मी म्हणलं त्यांना सांगितलं की एक सैनिक आहे तो, मला 4 वाजता फोन आलेला आहे आणि त्या गारपीट होणार आहे आणि गहू काढायला होता साहेब. 8 दिवस झालं गहू काढायला होता. त्या ठिकाणी गेलो, मिशेन घेतली आणि त्या सैनिकाचा गहू करून घरामध्ये टाकला. एक आनंद झाला आणि दुसऱ्या दिवशी इतका पाऊस झाला साहेब सांगताच सुई नाही. म्हणजे मला हेच सांगायचं आहे की आज आपण गावामध्ये आहे, गावामध्ये असताना मला हेच सांगायचं की आपल्या गावामध्ये आपण एकत्र जर झालो तर आपल्या गावामध्ये आपल्या शाळेमध्ये आपल्या सैनिकांचं बोर्ड लागलं पाहिजे साहेब. मी सांगतो तुम्हाला तोच आदर्श आपलं जे बोर्ड लागलं तर आपण ग्रामपंचायतमध्ये युवा वर्ग गेला तर तोच आदर्श घेईल. माझ्या गावामध्ये किती सैनिक आहेत खरंच हे सुभेदार साहेब आहेत की इतकी वर्ष सर्व्हिस करून आले आहेत. एक अभिमान वाटेल त्यांना आणि त्याच पद्धतीने अनेक युवा भरती होतील आणि मग त्या पद्धतीने आपण आपल्या ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे, बोर्ड लावायचा आहे, शाळेमध्ये बोर्ड लावायचा आहे. आणि मला हेच सांगायचं की 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल तर सैनिकांच्याच हाताने झेंडावंदन झालं पाहिजे. पण मला हेच सांगायचं की आपण जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत आपल्याला कुणी विचारणार नाही. आपण जर आपण 15 ऑगस्टला ज्या ठिकाणी ग्रामपंचायतचं झेंडावंदन करायचं असेल त्या ठिकाणी आपण जर 20 सैनिक एकत्र गेलो, मेडल लावलं, टोपी घातली एकसारखी, त्या ठिकाणी आपण एकत्रित गेलो आणि आपण एक ठरवायचं आहे आज झेंडावंदन कुणी करायचं आहे, आज आमच्या मार्गदर्शक गुरुवरे साहेबांनी झेंडावंदन करायचं आहे, त्यांचं नाव आपण पुढं करायचं आहे. मला सांगा आपल्याला कोण अडवू शकतंय का? कुणीच अडवू शकत नाही. पण आपण एकत्र येत नाही हे फार मोठं दुर्दैव आहे आणि ह्याचाच फायदा गाव गुंड घेतात. आज मला सांगायला आनंद होत आहे महाराष्ट्रामध्ये काही तालुक्यामध्ये काही गावांमध्ये आपल्या सैनिकांना बिनविरोध ग्रामपंचायत दिलेली आहे. बिनविरोध एक विश्वास आहे. सैनिक जो 10 रुपयाचं काम 11 रुपयामध्ये करू शकतो परंतु हेच गावातील जे राजकीय नेते आहेत 10 रुपयाचं काम 5 रुपयामध्ये करते साहेब. आणि त्याच पद्धतीने सर्व मार्गदर्शक साहेब आता सर्व एवढं माझं एवढं काही भाषण ऐकून घेतलं. आणि सैनिकाचा विषय असा आहे की पाठ करत नाही आम्ही कुठं, जे येतं ते अंतकरणापासून बोलतो. आणि जरी मार्गदर्शक साहेबांचं गुरुवरे साहेबांचं जर काही मन दुखलं असेल आमच्या मायमावली भगिनींचं, मी तुमचा सेवक आहे आणि सेवक गुरुवरे मार्गदर्शक साहेब जे आहेत ते माप 100% करतील. जे चुकीचं असेल ह्या कानाने घेतलं असेल तर ह्या कानाने काढून टाका. आणि खरंच आपल्या भोसले साहेबाच्या माध्यमातनं जे मीडियाच्या माध्यमातनं आज जी आपली बातमी आहे, आज आपण जे खासदार साहेबांना निवेदन देणार आहे आणि ह्या तालुक्यातनं सुरुवात होत आहे. आणि खरंच आपले जे भोसले साहेब आहेत सांगली जिल्ह्यातील पांडुरंग भोसले साहेब आमचे मार्गदर्शक गुरुवरे साहेब आहेत, त्यांनी आज निर्णय योग्य घेतलेला आहे. आम्ही खासदार साहेबां तिकडे निवेदन द्यायची गरज नाही आहे, आम्ही निवेदन आमच्याच व्यासपीठावर देणार. आणि ही खरंच चांगला निर्णय घेतलेला आहे आणि ह्याचाच आदर्श पूर्ण 36 जिल्ह्यामध्ये घेण्याचं काम चाललेलं आहे. आणि खरंच साहेब माझं आणि एवढं काही आयोजक साहेबांनी मला ह्या ठिकाणी 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली, मी खरंच मनापासून आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय श्रीराम.